जय महाराष्ट्र। मी नम्रता भोसले जाधव, कल्याण लोकसभा विस्तारक। सर्वांनी ऐकलंच असेल तुम्ही की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या होत्या। मी ज्या क्षेत्रात काम करत होती त्या युवती सेनेसाठी मी कार्यरत होती। असंख्य तरुण मुलींना मी आमच्या एका शब्दावर आणि वेगळ्या अपेक्षेने त्यांनी युवा सेना जॉईन केली होती। परंतु युवा सेनेमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळेला आपल्याला विविध समस्या, तुम्हाला तरुणांच्या समस्या माहिती असेल, तरुणींच्या विविध समस्या आमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला। निश्चितपणे खूप मोठी पदाची जबाबदारी आहे विस्तारक म्हणून, परंतु विस्तारक पदी असताना देखील आदित्य साहेबांची व्हिजिट, भेट मला कधीही झाली नाही। त्यामुळे कोणतीही गोष्टीची समस्या कुठपर्यंत पोहोचवावी आणि त्याचा निकाल कधी लागणार तेही तितकंच महत्त्वाचं होतं। तरुणांबद्दल विचार केला तर तरुणींच्या विविध समस्यांमध्ये अगदी उद्योगधंदे असू दे किंवा रोजगार निर्मिती असू दे, अशा विविध राज्य शासनाच्या ज्या काही योजना येतात ज्या अंतर्गत आपण तळागाळातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मुलींना रोजगार देऊ शकतो, अगदी उद्योन्मुख तरुणी ज्या आपल्या आर्थिक पाठबळ नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित असतात त्यांच्यासाठी बऱ्याच विविध योजना राज्य शासनांमार्फत राबवल्या जातात, परंतु अशा कोणत्याही योजना या आमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या नाहीत। मग तळागाळापर्यंत कशा पोहोचणार? कारण आम्ही आज युवती सेनेचा चेहरा म्हणून आम्ही या पूर्ण महाराष्ट्रभर काम करत असताना आमच्यापर्यंत जर योजनेचा लाभच मिळाला नाही तर आम्ही या तरुणींना कसा न्याय देणार? आज सुरक्षिततेचा प्रश्न आहे न्यायालय म्हणजे तरुणींचा, तोही कुठेतरी एक मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तर शौचालय आणि सॅनिटायझेशन यासाठी आम्ही तरुणी गेले काही वर्ष मांडतोय। आम्हाला असं अपेक्षा होती की गेल्या 2.5 वर्षात आमचं सरकार येईल, आमचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या समस्यांना परत आम्हाला तोंड द्यायची गरज वाटणार नाही, परंतु असं न होता शेवटी परत आमच्यामध्ये अपेक्षा आमच्या काही पूर्ण झाल्या नाही। आमच्या अपेक्षा या सामान्यांच्या ज्या काही सुविधा आहेत, ज्या तरुणींच्या रिलेटेड सुविधा आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात इतक्याच होत्या, परंतु त्याही पूर्ण झाल्या नाही। ही अगदी खेदाची बाब आहे। आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांत दादा शिंदे या दोघांची कामं आम्ही खूप जवळून बघितलेली आहेत आणि त्यांच्या कामांची पद्धत माहिती आम्हाला। थोडंसं ज्यावेळेला युवती सेनेचं विस्तारक पदी काम करत असताना तेवढी सवयच नव्हती की पेपर घेऊन जा, मग फायली बनवा, मग त्याच्यानंतर विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचवा। आमच्याकडे असं असतं की जायचं साहेबांकडे, साहेबांच्या पुढे शब्द मांडायचा, अधिकाऱ्यांना फोन होतो आणि एका मिनिटात आपण तिथे जायच्या आधी आपलं काम झालेलं असतं। आणि याच फक्त मुद्द्यांवर कुठेतरी तरुणींच्या निश्चितपणे सर्वच, म्हणजे मी एकटीच नाही तर माझ्यासोबत असंख्य तरुणी ठाणे जिल्ह्यातून, कल्याण लोकसभा जिल्ह्यातून, त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिंदे साहेबांच्या कामाच्या प्रती जो प्रामाणिकपणा आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचं काम करण्याची पद्धत आहे त्यांना, त्यांच्यासाठी आम्ही आज युवती सेना विस्तारक म्हणून मी शिवसेनेला आणि आमच्या युवती सेनेच्या पदाला जय महाराष्ट्र करत आहे। आणि आमची युवा सेना ही खरी युवा सेना आहे, कारण आम्ही तळागाळात पोहोचणार आहोत आणि जे युवतींचे प्रश्न प्रलंबित आहेत ते तुम्हाला पुढच्या वर्षभरात, 2.5 वर्ष पण नाही लागणार, पुढच्या वर्षभरात आम्ही ते मार्गी लावू इतका विश्वास आम्हाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।